फॉरेन कंट्रीच्या धर्तीवर या रुग्णवाहिकेत अत्याधुनिक सुविधा असणारी ही पहिलीच रुग्णवाहिका असून अशी सुसज्ज रुग्णवाहिका आज सांगलीत दाखल झाली आहे। सांगलीत आज दाखल झालेल्या या रुग्णवाहिकेत फॉरेन कंट्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या सर्व सुविधा आहेत। ऑक्सिजन सिलेंडर पासून होल्डिंग स्ट्रेचर, अग्निसुरक्षा यंत्रणा याचप्रमाणे जनरेटरची सोय आहे। या रुग्णवाहिकेच्या सांगलीतून दिल्लीपर्यंत रुग्णाला सुरक्षित ऑक्सिजनवर नेण्याची सोय आहे। याचबरोबर या रुग्णवाहिकेसोबत एक डॉक्टर आणि मदतनीस पाठवण्याची सुद्धा सोय आहे। दिसायला अन्य रुग्णवाहिकेप्रमाणे असणारी मात्र फॉरेन कंट्रीच्या रुग्णवाहिकेला सर्व असणाऱ्या सर्व सोयी आणि लाईट इफेक्ट्स असणारी ही महाराष्ट्रातील पहिली डी पद्धतीची रुग्णवाहिका आहे। आज या रुग्णवाहिकेचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। ही रुग्णवाहिका काका अब्दागिरी यांनी 22 लाख रुपये देऊन खरेदी केली असून ही सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल समोर रुग्णांच्या सेवेसाठी असणार आहे। विशिष्ट म्हणजे ही गाडी बनवली डी म्हणजे फॉरेन सिस्टीममध्ये बनवली। ह्यात सगळं कोटिंग फायबर कोटिंग आहे। पेट घेता येत नाही, पेट घेतला तरी 15-20 मिनटं पेशंट आपण बाजूला घेऊन सगळी सिस्टीम बाजूला घेऊन सगळी वायर इन्व्हर्टर बंद करून आपण सगळे व्यवस्थित सगळे हे करतो। यात ते फॉरेनमध्ये जे ॲम्ब्युलन्स सेवा आहे ना ती सगळी यात उपलब्ध केलेली आहे। टॉली टीचर आहे, आता व्हेंटिलेटर मॉनिटर सेक्शन म्हणजे सिरिंज पंप जे आयसीयूमध्ये असतं ते सगळे आणि इमर्जन्सीला जे औषध उपचार असतात जे पेशंटला लागतात त्यावेळीच आम्ही उपलब्ध करून घेतो मेडिकलमध्ये तेवढ्यापुरतंच। आणि एक्स्ट्रा आणि इमर्जन्सीला ठेवत नाही, ते डिस्प्लेस होतात ना म्हणून तेवढेच वापरतो। पेशंट सोडून परत तिथं हॉस्पिटलला ते पोच करतो, औषध पण देतो, पेशंट बरोबर शिफ्ट करतो। अशा पद्धतीने आणखी काय वैशिष्ट्य आहेत? आता हे टॉली टीचर आहे, ही डायरेक्ट बाहेर आहे पेशंट घेतलं ना गाडी जातो हे खाली पण होतं, खाली पण असं झोपलं जातं डायरेक्ट एकदम आणि तिथल्या तर उचलून ठेवायचं आणि गाडीवर उचलं की ट्रॉली होते लगेच लॉक शिफ्टी माहिती लॉक केलं ना लगेच आपण ढकलू शकतो। कसलं पण पडते असं हे घालायचं पेशंट खाली हे लॉक होत दोन माणसं लागतात त्याला उचलायला ड्रायव्हर आणि मध्ये चेअरपर असतो ते दोन दोन उचलायचं ते माणसं पण त्याचं प्रॉब्लेम असेल ना हा उपयोग आहे। आज देशामध्ये कोरोनासारखे भयानक आजार आले आहेत आणि ह्या आजाराच्या धर्तीवर आमचे काका अब्दागिरी म्हणून आहेत ह्या हिने आज सांगली जिल्ह्यासाठी ह्या देशामध्ये आधुनिक पद्धतीची असणारी ॲम्ब्युलन्स ह्या सांगली जिल्ह्यामध्ये पहिली ॲम्ब्युलन्स आणली आहे। ह्या ॲम्ब्युलन्समध्ये एवढे उपलब्ध सेवा उपलब्ध आहेत की ह्यामध्ये 100% एखाद्या रुग्णाचा मुंबईपर्यंत जात असताना सुद्धा जीव वाचवण्यासारखे साधन ह्या ॲम्ब्युलन्समध्ये उपलब्ध आहेत। तर अशा ॲम्ब्युलन्स देशामध्ये किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये पहिलीच ॲम्ब्युलन्स हे आमचे काका अब्दागिरी म्हणून मिळत आहेत यांनी या ठिकाणी आणले आहे आणि लवकरच या आपल्या सांगली जिल्ह्यातील सांगलीतील नागरिकांना सोयीसाठी उपलब्ध झाले आहे।